येवला शहरातील वॉर्ड क्रमांक 6 मधील नगरसेवक रुपेश लोणारी यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या उद्यानातील एक वाड्याचे झाड चोरी झाल्याची घटना घडली आहे। परिसरात एकही वाड्याचे झाड नाही। वार्डातील महिलांच्या आग्रहाखातर नगरसेवक रुपेश लोणारी यांनी वन विभागाशी संपर्क साधून एक वर्षापूर्वी वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजा करून त्याचे रोपण केले होते। मात्र काही दिवसांपूर्वी त्या झाडाभोवती लावलेली संरक्षण जाळी चोरी गेली। काल रात्री तर चोरांनी चक्क झाडच चोरून नेले। या घटनेचा निषेध व्यक्त करीत परिसरातील महिलांनी एक फलक प्रसिद्ध केले आहे। पौर्णिमेला मी झाड लावलं होतं, वडाचं झाड लावलं होतं, वडाचं झाड लावलं, झाड खूप मोठं झालं होतं। कोणतरी रिका कोणतरी उद्योग केले, काढून उपटून टाकलं, उपटून टाकलं ते रात्री बेरात्री झाड कुंकून गेलेले येते आणि लोक झाड लावतात आणि हे झाड मुद्दाम कुणीतरी हा आम्ही लावलं कोणतरी उपटून कुणी काहीतरी खोडकरपणा केला हा। पण आता पुढच्या वर्षापर्यंत ते झाड आम्हाला मोठं झालं असतं आणि वड सावित्री पौर्णिमेची पूजा आम्हाला इथंच करायची होती, परंतु आता असा खोडसाळपणा कोणी करू नये इथून पुढं। आणि आता गार्डनला तसं राखत ठेवले जाईल, पण मुद्दाम असं कोणी करू नये। माझ्या प्रभागातील महिलांच्या मागणीनुसार वड सावित्री पौर्णिमेला वडाचे वृक्ष माझ्याकडे महिलांनी मागितले होते, तर मी त्यांना वडाचे वृक्ष आणून दिले होते। आणि त्यानंतर ह्या सर्व परिसरातले महिलांनी इथं वड सावित्री पौर्णिमेला वृक्षारोपण केलं, त्या वडाची पूजा केली। काही समाजकंटकांनी त्यांना पाहिलं गेलं नाही म्हणून हे वडाचे वृक्षाची असलेली सेफ्टी जाळी चोरून नेली, वडाचं वृक्ष काढून चोरून नेलं। तरी बी अशा समाजकंटकांना कुठंतरी माझ्या मताने भगवंत सद्बुद्धी देव का असं कृत्य त्यांनी करू नये। हे वडाचं वृक्ष एक हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे, महिलांचं एक प्रतीक आहे, त्यामुळं अशा समाजकंटकांनी झाड चोरून नेलेलं आहे त्याला भगवंत निश्चित सद्बुद्धी देईल अशी मी आपल्या माध्यमातनं एक सूचना आणि विनंती करतो। आणि दुसरी गोष्ट, गावातील मोठ्या स्वरूपात आता बऱ्याचशा ठिकाणी आता काही जण चोऱ्या प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं आता काय 2-4 ठिकाणी चोऱ्या आज झालेल्या असं समजलं गेलेलं आहे। कोणी फिर्याद द्यायला पुढं दसत नाही, का दसत नाही? पोलिसांनी सुद्धा याची ग्रस्त गावात वाढवली पाहिजे, जेणेकरून ह्या असा चोऱ्या करणाऱ्यावर कुठंतरी आळा बसेल अशी मी आपल्या माध्यमातनं पोलिसांना विनंती करतो। यस 24 मराठीसाठी प्रशांत कळंके, येवला।